तालुक्यातील गायगाव बुद्रुक येथे मागील एका महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त महिलांनी शेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. गट ग्रामपंचायत गायगाव बुद्रुक येथे सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई असून गावातील पिण्याच्या पाण्याचे हातपंप अनेक दिवसापासून बंद पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना खूप त्रास सहन करावे लागत आहे. याबाबत गायगाव बुद्रुकचे ग्रामसेवक सुभाष दुबे आणि सरपंच शारदा दिलीप पवार यांना वेळोवेळी हातपंप चालू करण्यासाठी तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. मात्र आतापर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने मंगळवार दिनांक 12 एप्रिल रोजी गायगाव बुद्रुक येथील महिला आणि पुरुषांनी पिण्याच्या पाण्याची रिकामी भांडी घेऊन शेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय लवकर करून देण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र गटविकास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या समस्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन लवकरात लवकर हातपंप दुरुस्त केले जातील आणि तोपर्यंत गायगाव बुद्रुक येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. शारदा दिलीप पवार ते भी केअर नाही घेऊन राहिले आमच्या गावामध्ये पाण्याची. तिने वऱ्याच्या वरातच गाव सोडून द्यायला आहे. कोणतं गाव आहे तुमचं? गायगाव बुद्रुक. सरप ग्रामसेवक आहेत दुबे ते भी केअर नाही घेऊन राहिले. त्याच्याजवळही गेलो आलो तशीले बी न्यूज द्यायला आहे मी. ते 5-6 महिन्यापासून जास्त म्हणलं चालतं हापशा बंधात दिवाळीपासून पाणीच नाही. सध्या आम्ही जंगलातून पाणी आणून राहिलो. आता आम्हाला प्यायलीही पाणी नाही म्हणून आम्ही अटलो काढलो तरी हे लोक आम्हाला त्रास देऊन राहिले. अटलो कुठे आले तुम्ही? शेगावले पंचायत समितीमध्ये. साहेबात किती भेटो? साहेब भेटो साहेब हजर नाही. तहसीलदारात हापशा दुरुस्त व्हायला नाही. आम्हाला हापशा पाहिजे. आम्ही वावरातून पाणी आणून राहिलो. आमची लेकरं उलीउली लेकरात आमचे. आम्हाला खायला तर नाही पण प्यायला पण नाही. आमच्या गावातले लोक काही केअर घेऊन नाही सांगता. आम्हाला ग्रामपंचायत मध्ये कर्ज आहे. ते आमचं घरदारी का आता आणि कर्ज भरा आणि आम्हाला हापशा द्या दुरुस्त करू. प्यायला पण नाही. आम्हाला काहीच नाही. आमची लेकरं कलपुरायला लागणार. ह्या न्याय आहे काय? आज तुम्ही कुठे आलो मग? आता काय काय हे शेगावले आलो आम्ही पंचायत समिती मध्ये. इथं काय म्हणत मग साहेब? VKB न्यूज साठी बुलढाणा वरून राजवर्धन शेगावकर ची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy 365 Gandhinagar LAD College Square beside Karnataka Bank Nagpur.